गोवंश हत्याबंदी असताना सुद्धा हत्येच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंशांच्या कारवाईत ताब्यात घेतलेली जनावरे पोलीस परवानगीशिवाय घेऊन जाण्याचा प्रयत्न कुरेशी कंपनीने केला. त्यांना पोलीस समजावून सांगत असताना पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. हा प्रकार जेलरोड पोलीस ठाणे परिसरात सकाळी 11:30 ते 12 दरम्यान घडला. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुरेशी कंपनीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तेलंगी पाच्छा पेठेतील रहिवासी अब्दुल शकूर कुरेशी यांनी तुम ये जानवर यहां से लेके जाओ मैं वकील हूं पोलीस क्या करती है मैं देख लूंगा अशी चिथावणी यांना दिल्यानंतर त्यातून ही घटना घडली आहे. शनिवारी सकाळी बेगमपेठेतील कुरेशी गल्लीतील माशाल्ला मटण दुकानाजवळ सद्दाम शकूर कुरेशी यांच्या मालकीची एक गाय व दोन वासरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ती जनावरे ताब्यात घेऊन जेलरोड परिसरात आणली होती. सदरची जनावरे परस्पर पूर्व परवानगी न घेता जबरदस्तीने ताब्यात घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून शासकीय कर्तव्य करत असताना फिर्यादीस व पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस जाधव, कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना वरील आरोपितांनी आपसात संगनमत करून शासकीय कामात अडथळा करून पोलीस कॉन्स्टेबल शेख जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना धक्काबुक्की केली. जीवेश्वर चौक ते उत्तरेकडे असलेले जिजामाता उद्यानापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर हा गोंधळ बराच वेळ सुरू असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमीन यासिन शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अब्दुल शुकूर कुरेशी वय 50 राहणार तेलंगी पाच्छापेठ सोलापूर, सद्दाम शुकूर कुरेशी वय 30 राहणार कुरेशी गल्ली सोलापूर, शहनशाह शुकूर कुरेशी वय 22 राहणार बेगमपेठ सोलापूर आणि शोएब शुकूर कुरेशी वय 25 राहणार बेगमपेठ सोलापूर यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353, 332, 186, 114, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. जनावरांना अत्यंत निर्दयतेने क्रूरतेने त्यांच्या चाऱ्या पाण्याची व निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता जनावरांची सुरक्षिततेची कसलीही काळजी न घेता बांधून ठेवल्याप्रकरणी चौघा कुरेशींविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम शुकूर कुरेशी, अब्दुल्ला शुकूर कुरेशी राहणार तेलंगी पाच्छापेठ, शोएब शुकूर कुरेशी आणि शहनशाह शुकूर कुरेशी राहणार बेगमपेठ सोलापूर अशी आरोपितांची नावे आहेत. त्यांनी मोहम्मदिया मशीद समोरील कुरेशी गल्ली माशाल्ला बीफ मटण दुकानाजवळ शनिवारी सकाळी एक गाय दोन वासरे निर्दयतेने बांधून ठेवल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमीन यासिन शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार खान या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.